त्या दिवशी ते मैसूर सँडल सोप आला होता ना महाराष्ट्रात, राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचा आहे. हल्ली राहुल गांधी बोलतो का त्याच्या मागून आर डी बर्मन बोलतो तेच कळत नाही काय ऐकू ते येते. अरे गदड्या तुझी लायकी आहे का रे सावरकरांवरती बोलायची? माहिती तरी आहे का कुठे कुठे ठेवलं होतं, काय करत होते, काय हालापेक्षा सहन केल्या? म्हणे सावरकरांनी माफी मागितली, दयेचा अर्ज. एक स्ट्रॅटेजी नावाची एक गोष्ट असते, स्ट्रॅटेजी. त्याचा आम्ही कधीच विचार नाही करणार. आम्ही काय बघणार? अरे बघितला, दयेचा अर्ज केला. अहो सर सलामत तो पगडी पचास ना. 50 वर्षाची शिक्षा झालेला एक माणूस आतमध्ये सडत बसण्यापेक्षा यांच्याशी खोटं बोलून मी बाहेर तरी येतो आणि बाहेर आल्यावरती पुन्हा हंगामा करतो हे डोक्यात सगळे ज्याच्या चालू असेल त्याला स्ट्रॅटेजी म्हणतात. स्ट्रॅटेजी आमची कृष्णनीती अजून आम्हाला काय सांगते? कृष्णनीती आम्हाला काय सांगते? एखादी चांगली गोष्ट जर घडणार असेल आणि ती घडवण्यासाठी जर खोटं बोलायला लागलं खोटं बोला, पण ती गोष्ट होणं गरजेचं आहे. आमच्या शिवरायांनी ज्यावेळेला मिर्झा राजे जयसिंगांना ज्यावेळेला गड किल्ले दिले ती काय चितळ्यांची बर्फी होती का? गड किल्ले म्हणजे घेऊन जा. त्यावेळेची परिस्थिती अशी होती, पावळे थकलेले होते, आर्थिक अडचणी होत्या, भरपूर गोष्टी होत्या आणि आलेल्या सैन्याला परत तोंड द्यायचं हे शक्य नव्हतं. काय करायचं होतं? गडकिल्ले लिहून द्यायचे आहेत ना, चला लिहून देतो, घेऊन तर जाणार नाही. परिस्थिती निवळली, परत घेऊ की हातात जातील कुठे गडकिल्ले आहे तिथेच आहेत. याला स्ट्रॅटेजी म्हणतात. ही स्ट्रॅटेजी ज्याला समजत नाही ना तो गुळगुळीत मेंदूचा.